शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत आज दुपारी ते दिल्लीमध्ये पोहोचतील उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात इंडिया आघाडीतल्या महत्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत यावेळी ते इंडिया आघाडीतल्या महत्वाच्या नेत्यांच्या भेटी घेतील यामध्ये सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे आप आणि टीएमसीच्या नेत्यांचे त्या भेटी घेणार आहेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा उपस्थित असणार आहेत या संदर्भात आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी लोकसभा निवडणुकांनंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल होणार दुपारी तीनच्या सुमारास उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल होणार आणि ते संजय राऊत यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी पोचणार साडेतीन चारच्या दरम्यान आपण जे आता बघतो आहे ती तयारी आहे डिनर डिप्लोमसीची ही डिनर डिप्लोमसी प्लॅन केली गेली आहे है। संजय राऊत यांच्या निवासस्थाने दिल्लीच्या निवासस्थानात आणि आपण बघतो तर चेअर्स लावले गेले आहेत डिनरसाठी हा मंडप वगैरे बांधला गेला आहे एक डिनर डिप्लोमसी म्हणून प्लॅन केली गेली आहे की महाविकास आघाडीचा काय भविष्य असणार येणाऱ्या विधानसभा निवडणुकात समोर जो कॅबिन बघतायत तिथे खूप प्रायव्हेट आणि सिक्रेट मीटिंग्स उद्धव ठाकरें बरोबर सगळ्या महाविकास आघाडीच्या लीडर्स म्हणजे सिनियर लीडर्स जे आहेत त्यांची होणार आहे यांचं भविष्य येणाऱ्या विधानसभा निवडणुकात इथेच जे आहे सगळं ह्याच्यावर ह्या दिल्लीच्या दौऱ्यावरच अवलंबून राहणार रा आहे दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट विनायक बरोबर मी उर्वशी खोना झी मीडियासाठी